आज आपण शिकणार आहोत पूर्णांकांची बेरीज आपल्या आयुष्यात अशी वेळ अनेकदा येते जेव्हा वजाबाकी करणे म्हणजे सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स आवश्यक होऊन बसते जसे की नफ्याची आणि तोट्याची बेरीज तापमानांची बेरीज अंतराची बेरीज इत्यादी चला अशावेळी पूर्णांकांची बेरीज कशी करायची ते शिकूया चला सुरुवात करूया धनपूर्णांकांच्या बेरजेपासून म्हणजे ऍडिशन ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स समजा एका दुकानदाराने एक पेन आणि एक पेन्सिल विकली त्याला पेन विकल्यावर पाचचा आणि पेन्सिल विकल्यावर तीनचा नफा म्हणजे प्रॉफिट झाला जर आपल्याला एकूण नफा जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला दोन्ही नफ्यांची बेरीज करावी लागेल पूर्णांकांच्या सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये आपण हेच शिकलो की पाच रुपयांचा नफा व्यक्त केला जाईल अधिक पाच ने अशाच प्रकारे तीन रुपयांचा नफा व्यक्त केला जाईल अधिक तीन ने अशाच तऱ्हेने एकूण नफा असेल अधिक पाच अधिक अधिक तीन जसे की तुम्ही पाहू शकता येथे दोन्ही धन पूर्णांक म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत कुठल्याही दोन धन पूर्णांकांची बेरीज करण्यासाठी आपण चिन्ह न वापरता त्यांची बेरीज करतो आणि आलेल्या उत्तरासोबत अधिक चिन्ह लावतो या नियमांनुसार अधिक पाच आणि अधिक तीन यांची चिन्ह न वापरता बेरीज केल्यास उत्तर येईल आठ नंतर आपण त्याला अधिक हे चिन्ह लावून एकूण नफा लिहू अधिक आठ येथे अधिक चिन्ह नफा व्यक्त करते आणि त्याबरोबर लिहिलेली संख्या नफ्याची रक्कम व्यक्त करते आणि त्यासोबत लिहिलेली संख्या नफ्याची रक्कम व्यक्त करते त्यामुळे आपण म्हणू शकतो की दुकानदाराला एकूण आठ रुपयांचा नफा झाला आपण पूर्णांकांच्या बेरजेसाठी संख्या रेषेचा वापर करू शकतो का विचार करा चला आम्ही सांगतो जशी पूर्ण संख्यांची म्हणजे होल नंबर्सची बेरीज संख्या रेषेवर म्हणजे नंबर लाईनवर दाखवली जाऊ शकते तशीच पूर्णांकाची बेरीज देखील संख्या रेषेवर दाखवली जाऊ शकते याला आपण अधिक पाच अधिक अधिक तीनच्या उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊ बेरीज करण्यासाठी सर्वप्रथम पूर्णांकांची एक संख्या रेषा बनवा येथे पहिला पूर्णांक आहे अधिक पाच जसे की हा एक धन पूर्णांक आहे त्यामुळे शून्यपासून आपण पाच पावले उजवीकडे जाऊ अशाने आपण पोहोचू अधिक पाचवर आता दुसरा पूर्णांक आहे अधिक तीन जसे की हा एक धनपूर्णांक आहे त्यामुळे पाच पासून आपण तीन पावले उजवीकडे जाऊ अशाने आपण पोहोचू अधिक आठ वर जे अधिक पाच अधिक अधिक तीनचे उत्तर आहे चला आता ऋण पूर्णांकांची बेरीज म्हणजे ऍडिशन ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स कशी करायची ते बघूया समजा दुकानदाराला पेन विकल्यावर पाचचा चा आणि पेन्सिल विकल्यावर तीनचा तोटा झाला म्हणजे लॉस झाला येथे सुद्धा एकूण तोटा जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन तोट्यांची बेरीज करावी लागेल जसे की तोटा ऋण पूर्णांकाने म्हणजे निगेटिव्ह इंटिजिअर्सने दाखवला जातो त्यामुळे आपण पेन विकल्यावर झालेला तोटा वजा पाचने दाखवू आणि पेन्सिल विकल्याने झालेला तोटा वजा तीनने ने दाखवू म्हणजे एकूण तोटा असेल वजा पाच अधिक वजा तीन जसे की आपण पाहू शकतो येथे दोन्ही पूर्णांक ऋण आहेत कोणत्याही दोन ऋण पूर्णांकांची बेरीज करण्यासाठी आपण त्यांचे चिन्ह न वापरता बेरीज करू आणि आलेल्या उत्तराबरोबर वजा चिन्ह लावू या नियमानुसार वजा पाच आणि वजा तीन यांची चिन्ह न वापरता बेरीज केल्यास उत्तर येईल आठ आणि मग त्याच्यासोबत वजा चिन्ह लावून वजा पाच अधिक वजा तीन चे उत्तर वजा आठ असे मिळवू येथे वजा चिन्ह तोटा दाखवते आणि त्यासोबतची संख्या तोट्याची रक्कम किंवा किंमत दाखवते अशा तऱ्हेने आपण हे म्हणू शकतो की दुकानदाराला एकूण आठ रुपयांचा तोटा झाला ऋण पूर्णांकांची देखील रेषेचा वापर केला जाऊ शकतो आपण वजापाच अधिक वजा तीन उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊ बेरीज करण्यासाठी सर्वप्रथम पूर्णांकांची एक संख्या रेषा बनवा येथे पहिला पूर्णांक आहे वजापाच जसे की हा एक ऋण पूर्णांक आहे त्यामुळे शून्यपासून आपण पाच पावले डावीकडे जाऊ अशाने आपण पोहोचू वजा पाचवर आता दुसरा पूर्णांक आहे वजा तीन जसे की हा एक ऋण पूर्णांक आहे त्यामुळे पाचपासून आपण तीन पावले डावीकडे जाऊ अशाने आपण पोहोचू पूर्णांक वजा आठवर जे वजा पाच अधिक वजा तीनचे उत्तर आहे या दोन्ही उदाहरणांमधून आपल्याला एक गोष्ट समजली असेल की जर पूर्णांकांचे चिन्ह समान असेल तर त्याची चिन्हाशिवाय बेरीज केली जाते आणि आलेल्या उत्तराला बेरीज केलेल्या संख्यांचे चिन्ह लावले जाते आता आपल्याला धन आणि ऋण बेरीज करायची असल्यास ती आपण कशी करू विचार करा चला आम्ही सांगतो समजा दुकानदाराला पेन विकल्यावर पाचचा चा तोटा झाला आणि पेन्सिलच्या विक्रीवर नफा चा की तोटा झाला हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला या दोन संख्यांची बेरीज करावी लागेल म्हणजे एकूण नफा किंवा तोटा बरोबर वजापाच अधिक अधिक तीन अशा वेळी जेव्हा एक संख्या धनपूर्णांक आहे आणि दुसरी ऋण पूर्णांक आहे तेव्हा आपण त्या संख्यांच्या चिन्हांकडे दुर्लक्ष करून त्यांची सांख्यिक किंमत काढू जसे की येथे वजा पाच ची सांख्यिक किंमत आहे पाच आणि अधिक तीनची सांख्यिक किंमत आहे तीन आता आपण मोठी सांख्यिक किंमत पाचतून लहान सांख्यिक किंमत तीन वजा करू त्यामुळे दोन असे उत्तर मिळेल आणि मग आपण त्या उत्तराला मोठ्या सांख्यिक किंमतीच्या पाच संख्येचे चिन्ह वजा पाच लावू म्हणजे वजा अधिक अधिक तीनचे उत्तर मिळेल वजा दोन यावरून असे लक्षात येते की दुकानदाराला दोन रुपयांचा तोटा झालेला आहे एका ऋण पूर्णांकाची आणि धन बेरीज करण्यासाठी देखील संख्या रेषेचा वापर केला जाऊ शकतो चला याला आपण वजा अधिक अधिक तीनच्या उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊ बेरीज करण्यासाठी सर्वप्रथम पूर्णांकाची एक संख्या रेषा बनवा येथे पहिला पूर्णांक आहे वजा पाच जसे की हा एक ऋण पूर्णांक आहे त्यामुळे शून्य पासून आपण पाच पावले डावीकडे जाऊ अशाने आपण पोहोचू वजा पाच वर आता दुसरा पूर्णांक आहे अधिक तीन जसे की हा एक धन पूर्णांक आहे त्यामुळे वजा पाच पासून आपण तीन पावले उजवीकडे जाऊ अशाने आपण पोहोचू पूर्णांक वजा वर जे ऋण पाच अधिक अधिक तीनचे उत्तर आहे आता तुम्हाला लक्षात आलेच असेल की जर पूर्णांकांची चिन्हे सारखी नसतील तर मोठ्या सांख्यिक किमतीमधून लहान सांख्यिक किंमत वजा करून त्याला मोठ्या सांख्यिक किंमतीचे चिन्ह लावले जाते तर आज आपण पूर्णांकांच्या बेरजेशी संबंधित तीन स्थिती शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये काही उदाहरणांच्या मदतीने आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ